नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण दिवाळी फराळामधला एक पुढचा पदार्थ म्हणजे मक्याचा चिवडा बनवणार आहोत आणि मक्याचा चिवडा बनवण्यासाठी लागणारा मसालासुद्धा आपण घरीच बनवतोय घरी अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये हा मक्याचा चिवडा बनून तयार होतो आणि अगदी पटकनसुद्धा बनवून तयार होतो दिवाळी फराळामधले दोन तीन पदार्थ दिवाळीची पूर्वतयारी कशी करता येईल आणि मोठ्या प्रमाणात चकली भाजणी कशी बनवायची याचे व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्ही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर सुरुवात करूया मका चिवडा बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण इथे घेतलेलं आहे आणि हे जे मक्याचे पोहे आहेत ते मी ऑलरेडी चाळून घेतलेले आहेत इथे आपण पाव किलो मक्याचे हे पोहे घेतलेत आणि त्यापासून चिवडा बनवतो आहे तर साधारण इथे अर्धा किलोपर्यंत हा चिवडा बनवून तयार होतो म्हणजे आपण यामध्ये किती शेंगदाणे किंवा डाळवं घालतोय किंवा खोबरं घालतोय यावरती या, या चिवड्याचं वजनी प्रमाण हे अवलंबून आहे इथे आपण गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि मक्याचा चिवडा बनवताना खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे तेलाचं टेम्परेचर जेव्हा आपण तेलामध्ये पोहे टाकणार तेव्हा तेल कडकडीत गरमच त्याला हवं आणि जेव्हा पोहे टाकायचे तेव्हा थोड्या वेळासाठी गॅस आपल्याला थोडासा हाईट करायचा आणि नंतर पोहे टाकून झाले की मग मिडियम करायचा यामुळे आपले पोहे हे अगदी छान फुलतात पटकन फुलतात आणि बिलकुलसुद्धा तेल पीत नाहीत तर इथे पाहिलं आहे तुम्ही की मी जेव्हा तेलामध्ये पोहे टाकले तेव्हा तेलाचं टेम्परेचर हे छान कडकडीत गरम होतं त्यामुळे ते अगदी पोहे अगदी पटकन फुललेले आहेत आणि इथेसुद्धा तुम्ही पाहू शकता की आपले पोहे हे तेलात टाकताच पटकन फुललेत म्हणजे आपलं तेलाचं टेम्परेचर हे एकदम बरोबर आहे आणि असं जर केलं तरच आपले पोहे हे कमी तेलकट होतात आणि अगदी छान फुललेले होतात जर आपण तेलाचं टेम्परेचर कमी ठेवलं तर तेलात ते हो तेला पोहे टाकल्यानंतर ते पटकन फुलले जात नाहीत कडक होतात आणि त्याचा कलरसुद्धा अगदी व्यवस्थित येत नाही किंवा मग ते कचकच राहतात तसं होऊ नये यासाठी आपल्याला तेलाच्या टेम्परेचरवर लक्ष ठेवायचं आहे इथे जर तुमच्याकडे जी गाळणी असते पोहे तळायची ती असेल तर मग तुम्ही तीसुद्धा वापरू शकता तर माझी गाळणी ही जरा जास्त मोठी आहे आणि त्यासाठी मला कढईमध्ये खूप जास्त तेल ओतावं लागलं असतं म्हणून मी इथे या झाऱ्यानीच हे, हे, या हे पोहे तळून घेते मात्र हे तळून झाल्यानंतर मी टिश्यू पेपरवरती टाकते म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते टिश्यू पेपरमध्ये ॲब्झॉर्ब होणार आहे तर इथे एका दुसऱ्या झाऱ्यानी मी या झाऱ्यावरती असे हे तळलेले पोहे काढून घेतलेत म्हणजे एक्स्ट्राचं जे काही तेल असेल तर ते त्या कढईमध्येच पडेल मक्याचा चिवडा बनवणं हे खूप सोपं आहे मात्र आपल्याला इथे तेलाच्या टेम्परेचरचं लक्षात ठेवायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आपण तेलामध्ये मध्ये पोहे टाकल्यानंतर ते पटकन अगदी छान फुलले जातात आणि हा चिवडा बनवायला जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळेमध्ये हा चिवडा आपण बनवू शकतो त्यामुळे दिवाळीतच कशाला तर एरवीसुद्धा हा चिवडा आपण पटकन बनवू शकतो दिवाळीमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे तीन ते चार चिवडे बनवते आणि त्यामुळे मी कमीच प्रमाणात बनवते त्यामुळे मी इथे मक्याचा चिवडा हा पाव किलो एवढ्या प्रमाणात बनवलेला आहे शिवाय मी पातळ पोह्याचा चिवडा आणि भाजक्या पोह्याचा चिवडा सुद्धा बनवणार आहे आणि आपले जे जाडे पोहे असतात त्यापासून पण तळलेला जो चिवडा असतो तो, तो बनवणार आहे शिवाय भडंग बनवते त्यामुळे मी अगदी कमी प्रमाणात म्हणजे पाव किलो एवढ्या प्रमाणात हा मक्याचा चिवडा बनवते तर इथे आपले सर्व पोहे आहेत ते तळून झालेले आहेत आणि आता आपण याला फोडणी देतोय तर यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे आणि हे यामध्ये वापरलेलं जे साहित्य आहे म्हणजे शेंगदाणे खोबरं किंवा डाळवं वगैरे तर याचं ठराविक असं काही प्रमाण नाही आपण आपल्या आवडीप्रमाणे हे कमी जास्त करू शकतो तर एक मोठी वाटी एवढे शेंगदाणे मी घेतलेत आणि ते या तेलामध्ये तळण्यासाठी टाकले तर इथे आपल्याला भांडीसुद्धा जास्त काढायची नाहीत कमी भांड्यामध्येच आपण ही फोडणी तयार करून घेतोय तर यासाठी इथे मी हे शेंगदाणे भाजायला जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे ते तेलामध्ये आधी शेंगदाणे टाकलेले आहेत आणि इतर म्हणजे खोबरं किंवा जे डाळबा आहेत ते सुद्धा मी यामध्येच या टाकणार आहे जेव्हा हे शेंगदाणे अर्धे भाजले जातील त्यावेळी आपल्याला यामध्ये खोबरं टाकायचं आहे आणि डाळवंसुद्धा अगदी पटकन भाजलं जातं त्यामुळे खोबरं भाजल्यानंतर म्हणजे त्याला थोडासा गोल्डन कलर आल्यानंतर यामध्ये आपल्याला डाळवं टाकायचं आहे आणि मग त्यानंतर डाळवंसुद्धा अगदी पटकन भाजलं जातं तर इथे खोबऱ्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि यावेळी आपल्याला यामध्ये डाळवं टाकायचं आहे हे डाळवं आधीच भाजलेलं असतं त्यामुळे अगदी जास्त वेळ याला भाजण्याची काही गरज नाही थोडा वेळ याला असं तेलामध्ये परतलं तर मग ते पटकन भाजतं तर इथे एकाच वेळी आपण शेंगदाणे डाळवं आणि खोबरं भाजू शकतो ह्या तिन्हीला भाजायला अगदी कमी वेळ लागतो कारण इथे आपण अगदी कमी क्वांटिटीमध्ये हा चिवडा बनवणार आहोत तर थोडा वेळ या डाळव्यांचा कलर चेंज झाल्यानंतर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही जेव्हा आपण शेंगदाणे टाकले तर तेव्हा काजूसुद्धा एकाचे दोन तुकडे करून टाकू शकता आणि त्यामुळे सुद्धा आपल्या चिवड्याला छान अशी चव येते तर इथे यामधील थोडंसं तेल कढईमध्येच नितळून हे जे आपण डाळ व शेंगदाणे वगैरे भाजलं होतं ते पोह्यामध्येच टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी तेलामध्ये हे मणुके आहेत ते थोडेसे फुलवून घेत आहे तर या पद्धतीने तेलामध्ये मणुके टाकल्यानंतर ते असे छान फुलले जातात आणि त्यानंतर आपण हे सुद्धा त्या पोह्यावरती काढून घेणार आहोत इथे मी अगदी शॉर्टकट पद्धतीने हा चिवडा बनवते आहे म्हणजे मी जसा बनवते तसं मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तुम्ही कदाचित वेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवत असाल आणि इथे आपण या चिवड्यामध्ये हिरव्या मिरच्या वापरणार नाही फक्त मी इथे कडीपत्ताच वापरणार आहे आणि लाल मिरची पावडर वगैरे वापरते त्यामुळे इथे मणोके भाजल्यानंतर त्यामध्ये मी थोड्या वेळासाठी कडीपत्ता टाकून छान कुरकुरीत करून घेतलेला आहे आणि ते सुद्धा आपल्याला या पोह्यांवरती काढून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हा जो कडीपत्ता आहे तो छान कुरकुरीत करून घ्यायचा म्हणजे मग त्यामुळे आपला चिवडा हा नरम पडत नाही हा चिवडा बनवण्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो सुद्धा आपण घरीच बनवणार आहे यासाठी एका भांड्यामध्ये मी एक चमचा एवढी हळद घेतलेली आहे आणि जी तिकटाची लाल मिरची पावडर आहे ती घेतली आहे इथे तिकट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता शिवाय तुम्ही किती प्रमाणात हा चिवडा बनवणार आहात त्याच्यावरती सुद्धा या मसाल्याचं प्रमाण अवलंबून आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर इथे घेतले त्याचबरोबर एक चमचा एवढी आमचूर पावडर पावडर आपल्याला यामध्ये घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये चाट मसालासुद्धा टाकू शकता त्यानंतर इथे मी हिंग घेतलं आहे हिंगसुद्धा साधारण छोटा एक चमचा एवढं घेतलेला आहे आणि हे, हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि इथे माझ्याकडे चाट मसाला नव्हता म्हणून मी यामध्ये टाकलेला नाही तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जरूर टाका यामुळे आपल्या चिवड्याची चव ही खूप छान लागते तर इथे मी मीठसुद्धा टाकणार आहे आपल्याला यामध्ये काळं मीठ आणि जे आपलं नॉर्मल मीठ असतं ते दोन मीठ वापरायचं आहे यामुळे हा चिवडा चवीला खूप छान लागतो हा चिवडा आपण ऑलरेडी तेलामध्येच तळून घेतलेला आहे त्यामुळे तेलाची फोडणीवरून मी करून टाकणार नाही यासाठी मी पावडर मसाला हा मिक्स करून बाजूला घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण दोन प्रकारचं मीठ टाकलेलं आहे आणि जो बनवून घेतलेला मसाला आहे तो टाकलेला आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये साखर वापरायची आहे म्हणजे पिठी साखर वापरायची आहे तर हे सर्व हाताने छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या चवीनुसार पिठी साखर आपल्याला यामध्ये टाकायची आहे पिठी साखर टाकल्यामुळे सुद्धा हा चिवडा चवीला खूप छान लागतो तर तुमच्या आवडीप्रमाणे साधारण एक मोठा चमचा एवढी पिठी साखर मी यामध्ये टाकलेली आहे तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता त्यानंतर हे सर्व या चिवड्याला छान असं लावून घ्यायचं म्हणजे अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं पोहे तळून झाल्यानंतर आपण हे या पेपरवरती टाकून घेतले होते तेलाचं टेम्परेचर अगदी व्यवस्थित ठेवलं होतं त्यामुळे आपले हे पोहे आहेत ते छान तळले जातात आणि जास्त तेलकटसुद्धा होत नाही तरी ते पाहू शकता तुम्ही मी हा जो पेपर आहे तो तुम्हाला काढून दाखवते तरी ते पाहू शकता तुम्ही अगदी कमी प्रमाणात ते याला तेल लागलेलं ला आहे म्हणजे आपले हे जे पोहे आहेत म्हणजे जो हा मका चिवडा आहे तो कमी तेलकट असा बनून तयार होतो तर इथे याप्रमाणे जर तेलाचं टेम्परेचर आपण छान मेंटेन केलं तर मग आपला चिवडा हा कमी तेलकट बनून तयार होतो तर इथे हे सर्व मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये हा छान असा चटपटीत मका चिवडा बनून तयार होतो आणि ते पाहू शकता तुम्ही अगदी छान कुरकुरीत असा बनून तयार झालेला आहे हा चिवडा तयार झाल्यानंतर आपल्याला हवा बंद डाब्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजे छान असा खुसखुशीत असा चासा राहतो तर इथे तिकट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तरी ते पाहू शकता तुम्ही अगदी छान चटपटीत आणि कुरकुरीत कमी तेलकट असा मक्याचा चिवडा आपला बनून तयार झालेला आहे या दिवाळीमध्ये तुम्हीसुद्धा याप्रमाणे हा मका चिवडा नक्की बनवून पहा आणि हा, हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल यातील टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा यू.